अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू। नमस्कार, मी सुदर्शन देवघरे, लॅब सायंटिफिक ऑफिसर, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि एमसीक्यू सेशन पार्ट 3 मध्ये। सो मित्रांनो, प्लीज एकदा तुम्ही सर्वांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि शेअर करून घ्या। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की पुढे येणारे जे माझे एमसीक्यू सेशन आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते लवकरात लवकर मिळेल, कारण की अजूनही बरेचसे व्हिडिओ जे आहे 12 तारखेच्या आधी मला कव्हर करायचे आहे एमसीक्यू सेशनवर। आज बहुतेक 2 व्हिडिओ माझे या संदर्भात एमसीक्यू सेशनचे येऊ शकतात, त्याचं देखील तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं म्हणून एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जाऊया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। आणि पहिला प्रश्न, आपण काही पहिले प्रश्न जे आहेत ते हिमॅटोलॉजीवर घेतलेले आहे। मी सांगितलं होतं तुम्हाला की अंदाज असा आहे की होऊ शकतं की बराच सगळा पोर्शन त्यांनी 3 डिसेंबरला त्यांनी तो व्हेक्टर बॉर्नवर विचारलेला आहे, पण सिलॅबसमध्ये अजूनही जो स्पेअर पार्टमध्ये त्यांनी ठेवलेला आहे तो हिमॅटोलॉजी आहे, पॅरासिटॉलॉजी आहे, व्हायरोलॉजी आहे, तर या पोर्शनला देखील तुम्ही इग्नोर करू नका। सो तुम्ही त्याचा अंदाज तुम्ही घेतलेला आहे व्हेक्टर बॉर्न डिसीजमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात। सो आपण व्हेक्टर बॉर्नवर देखील प्रश्न घेणार आहे एमसीक्यू सेशनमध्ये, पण जे उरलेले पोर्शन आहे जे की महत्त्वाचे आहे त्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहे त्याला आपण देखील आता पहिले कव्हर करूया आणि व्हेक्टर बॉर्नवर तर आपण जाणारच आहे। तर बघा, रेड सेल इंडायसेस मेजरमेंट ऑफ ॲव्हरेज वेट ऑफ द HB आणि RBS, आणि खाली तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहे। पहिला ऑप्शन आहे MCH, MCV, MCHC आणि नन, असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे। सो हा एक ब्लड सेलचा इंडायसेस आहे, ब्लड सेलचं इंडिकेटर आहे। खालीलपैकी चारपैकी कोणतरी एक असं आहे जे इंडिकेट करते, काय इंडिकेट करते, ॲव्हरेज वेट ऑफ HB आणि RBS, ॲव्हरेज वेट ऑफ RB, RBC आणि किंवा मग HB, जर कोणी हे करत काय याच्यापैकी खालीलपैकी आहे जे ते इंडिकेट करते। तुम्ही सगळ्यांनी CBC रिपोर्ट, तुम्ही सगळे टेक्निकल लोक आहे, तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी CBC रिपोर्ट बघितला असेल आणि CBC रिपोर्टमध्ये हे सगळ्या टर्मिनॉलॉजी तुम्हाला दिसलेल्या असेल। सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ॲव्हरेज वेट ऑफ द RBC किंवा HB जे आहे ते इंडिकेट करते MCV, याचा फुल फॉर्म आहे मीन सेल व्हॉल्यूम। सो ॲव्हरेज वेट जे असते हिमोग्लोबिनचं किंवा RBCचं ते कोणता इंडिकेटर, ब्लड इंडिकेटर इंडिकेट करते, तर ते आहे मीन सेल व्हॉल्यूम। आता हे बाकीचे जे आहे मीन सेल हिमोग्लोबिन आहे, मीन सेल हिमोग्लोबिन काउंट आहे, हे सगळे जे आहे तुम्हाला मला कमेंट करून सांगायचे आहे की मी MCH मीन सेल हिमोग्लोबिन काय आहे, मीन सेल हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन काय आहे, याला तुम्ही मला प्लीज कमेंट करा आणि कमेंटमध्ये या दोघांच्या डेफिनेशन टाका, कारण की हे माहिती असलं पाहिजे। तुम्ही सगळ्यांनीच जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्यांनी CBC रिपोर्ट बघितला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही हिमोग्लोबिनचा काउंट बघता, प्लेटलेट्सचा काउंट, आपण मलेरियामध्ये मी सांगितलं होतं, डेंग्यूमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लेटलेट्सचा काउंट कमी होतो, तुम्ही प्लेटलेट काउंट पण बघता, WBC जो आहे त्याचा काउंट देखील तुम्ही बघता, इन्फेक्शनसाठी ते महत्त्वाचं असते, पण हे जे आहे इंडिकेटर हे देखील असतात, तर हे तुम्ही बघायला पाहिजे आणि याचा मला कमेंट करून सांगा की या दोन जे आहे याचं ॲव्हरेज रेंज देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथे 27 ते 33 पिकोग्राम आहे, तो PG जो तुम्हाला दिसत आहे त्याचा फुल फॉर्म आहे पिकोग्राम, पण हे ज्या 2 टर्मिनॉलॉजी आहे याचं मला कमेंटमध्ये तुम्ही आन्सर सांगा, होऊ शकते येणाऱ्या एक्झाममध्ये यापैकीच काही येऊन जाईल। तर पुढे बघूया आपण, हा झाला तुमचा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न बघूया आपण, व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि फॉलिक ऍसिड हॅव अ सिमिलर ॲडव्हर्स इफेक्ट। तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा पण आणि व्हिटॅमिन 9 जो आहे फॉलिक ऍसिडचा जो आहे व्हिटॅमिन तो आहे व्हिटॅमिन 9, यांचा मध्ये सेम ॲडव्हर्स इफेक्ट दिसून येतात, रक्ताची कमतरता, ॲनिमिया, याच्यासारखे आपल्याला सेम बरेचसे काय दिसून येतात, त्यांचे सिमटम्स दिसून येतात, बट व्हॉट सेपरेट वन फ्रॉम अनदर, पण असं काय आहे, असा कोणता सिमटम्स आहे जो या दोघांना एकमेकांपासून वेगळा करतो। सो ऑप्शन नंबर 1 बघूया, एक आहे ग्लॉसिटीस, नंतर आहे नो न्यूरोलॉजिकल सिमटम्स इन ऑफ फॉलिक ऍसिड, त्याच्यानंतर मसल वास्टिंग आणि नंतर आहे डिझीनेस। सो ग्लॉसिटीसचा अर्थ काय होतो की जिभेला आपल्या इन्फ्लेमेशन आल्याची जी सिच्युएशन असते त्याला ग्लॉसिटीस असं म्हणतात, जिभेला आलेलं इन्फ्लेमेशन। सो ॲनिमियामध्ये जीभ पांढरी पडण्यापर्यंत ठीक आहे, पण ते इन्फ्लेमेशनवाली सिच्युएशन येत नाही। दुसरी मसल वास्टिंगचा अर्थ असा होतो की मसल ज्या आहे त्या थिन झालेल्या असतात किंवा त्या वीक झालेल्या असतात, आणि डिझीनेसचा अर्थ काय होतो, वीकनेस। तर या सगळ्या गोष्टी आपल्या नॉर्मल आहेत,
पण काय सेपरेट आउट करतं? नो न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स इन अ फोलिक ऍसिड. जर फोलिक ऍसिडची कमतरता झाली असेल तर आपल्याला न्यूरोलॉजिकल ब्रेन रिलेटेड इम्पॅक्ट दिसून येत नाही, जे की आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये दिसून येते. सो दोघांचीही व्हिटॅमिन बी ट्वेल्व, व्हिटॅमिन नाईन, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं पूर्ण जे नाव आहे ते सायनोकोबालामाइन आहे. ठीक आहे, कोबाल्ट, सायनोकोबालामिन. ठीक आहे, तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन बी नाईन दोघांचेही सिम्पटम्स सारखे असूनही जर आपल्याला विचारलं त्याच्यामध्ये सेपरेशन काय, तर फोलिक ऍसिडची डिफिशियन्सी असल्यानंतर त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल ब्रेन रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, कॉम्प्लिकेशन जे आहे त्या दिसून येत नाही, ज्या आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये दिसून येतात. पुढे आपण बघूया, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. द ब्रेकडाऊन ऑफ आरबीसी बिल्युरुबिन इज, जेव्हा आरबीसीचं ब्रेकडाऊन होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले ब्लड कंपोनंट जे आहे ते टोटल चार पार्टमध्ये आपलं ब्लड डिवाइड झालेलं आहे. एक म्हणजे प्लाझ्मा, जो 55% आपल्या पूर्ण ब्लडचा आहे, आणि दुसरा 45% म्हणजे बिचारे तीन लोक आहे, आरबीसी पण आहे, डब्ल्यूबीसी पण आहे आणि प्लेटलेट पण आहे. त्यातला जो आरबीसी आहे, म्हणजे डब्ल्यूबीसीचे दोन टाईप तुम्हाला माहिती आहे, ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट्स. मी हे सगळं माझ्या हिमॅटॉलॉजीच्या क्लासमध्ये कव्हर केलेलं आहे. सो ग्रॅन्युलोसाइट्समध्ये काय असते तुम्हाला माहिती असेल, ॲसिडोफिल, न्यूट्रोफिल, बेसोफिल. अग्रॅन्युलोसाइटमध्ये मोनोसाइट आणि लिम्फोसाइट्स आहे. या सगळ्यांच्या रेंज, साईज, कुणामध्ये तो मून शेपचा न्यूक्लियस असतो, मॅक्झिमम न्यूक्लियस साईज कोणाची असते, सर्वात मोठा डब्ल्यू बी सीचा टाईप कोणता, काय म्हणतो, लो फॉर्ममध्ये कोणते कोणते न्यूक्लियस असते, अशा बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या हिमॅटॉलॉजीमध्ये ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. असो, सो ब्रेकडाऊन ऑफ आरबीसी बिल्युरुबिन इज, मग जर आपण आरबीसीचं, कारण की आरबीसीचा जो लाईफ स्पॅन आहे तो 120 डेजचा आहे, 120 दिवसानंतर आरबीसीचं काय होतं, डिस्ट्रॅक्शन होऊन जातं. पण त्याच्यानंतर त्याचं समोर काय होतं याला थोडक्यात समजून घेऊया. 120 दिवसानंतर आरबीसीचं डिस्ट्रक्शन झाल्यानंतर, ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं कन्वर्शन जे आहे ते बिल्युरुबिनमध्ये होतं, आणि त्याच्यानंतर ते लिव्हरमध्ये ते बिल्युरुबिन जातं, आणि त्याच्यानंतर ते बाय बिल्युरुबिन जे आहे ते वॉटर सोल्युबल कॉम्प्लेक्समध्ये ते कन्वर्ट होऊन जाते. त्याच्यानंतर त्याचं कन्वर्शन जे आहे ते बाईलमध्ये होतं, आणि पुढे जे आहे हे बाईल जे आहे हे ॲज अ वेस्ट प्रॉडक्ट म्हणून आपल्या फिसेसमधून ते बाहेर पडतं. सो अशा प्रकारे डिस्ट्रक्शन ऑफ आरबीसी पासून ते बिल्युरुबिनपासून तर ते बाईलपर्यंत लिव्हर थ्रू ते जाऊन आपल्या फिसेसमधून बाहेर पडतं, आणि म्हणूनच या प्रश्नाचा आन्सर आता तुम्हाला एकदम क्लिअर झालेला असेल. बिल्युरुबिन काय आहे? ऑप्शन नंबर एक, रियूज बाय द न्यू रेड सेल. आरबीसी त्यांना पुन्हा रियूज करतं का? बिलकुल करत नाही, त्याला तर आपल्या बॉडीच्या बाहेर फेकायचं आहे. ऑक्सिडाइज टू द बिल्युरिडिन, असं पण काही होत नाही. नंतर रिटर्न टू द पूल, असं पण काही होत नाही. आणि ती एक्सक्रिटेड होते का? येस, एक्झॅक्टली. ते जे बाईल बिल्युरुबिन आहे जे डिस्ट्रॅक्शन ऑफ आरबीसी नंतर प्रोड्यूस झालेलं आहे ते पुन्हा ज्या मी या स्टेप सांगितल्या त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन पुढे ते आपल्या बॉडीच्या बाहेर जाते, एक्सक्रिट होते. सो त्याचं हे एक्सक्रिशन करेक्ट आन्सर आहे. जाऊया पुढे. अँड आयरन प्रोटीन कॉम्प्लेक्स दॅट कंबाईन विथ ऑक्सिजन अँड CO2 इज, त्यांनी काय म्हटलं आहे, असा आयरनचा प्रोटीन कॉम्प्लेक्स कोणता आहे जो ऑक्सिजन सोबत पण आणि CO2 सोबत पण कंबाईन होतो. बऱ्याचदा काय होतं की आपल्या सगळ्यांना, बरं ऑप्शन मी तुम्हाला आधी सांगून देतो, हिमॅटिन आहे, हिमोसेरेडिन आहे, नंतर हिमोग्लोबिन आहे, ऑक्सिहिमोग्लोबिन आहे. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते हिमोग्लोबिन आहे. मी माझ्या त्या दिवशी त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं हा प्रश्न, पण ह्या थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. हिमोग्लोबिन जे आहे हे ऑक्सिजन लव्हिंग असते, मी रिसेंटली बोललो होतो, हिमोग्लोबिन जे आहे ते ऑक्सिजन लव्हिंग असते, आणि म्हणूनच जे हिमोग्लोबिन आहे ते लंग पासून ते ऑक्सिजन घेऊन आपल्या पूर्ण बॉडी टिश्यूपर्यंत घेऊन जाते, आणि त्या टिश्यूनी वर्क केल्यामुळे तिथे जे CO2 तयार होतं त्याला देखील हिमोग्लोबिन जे आहे ते स्वतःसोबत कंबाईन करते. जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला की हिमोग्लोबिन ऑक्सिजन सोबत कंबाईन होते का, येस. हिमोग्लोबिन CO2 सोबत, कार्बन डायऑक्साइड सोबत कंबाईन होते का, येस. तुम्हाला ऑक्सिजन लव्हिंग हिमोग्लोबिन माहिती आहे, पण तो CO2 सोबत देखील कंबाईन होतो. ठीक आहे, सो ते ऑक्सिजन सोबत झालेला प्युअर ब्लड, इम्प्युअर ब्लड, त्या सगळ्या गोष्टी मग सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये मी एक्सप्लेन केलेलं होतं. सो तो हिमोग्लोबिनच आहे. हा जो हिमॅटिन जो आहे हा डेरिव्हेटिव्ह आहे हिमोग्लोबिनचा. सो हिमोग्लोबिन शिवाय हिमॅटिन काही करू शकत नाही, त्याच्यामुळे हिमॅटिन याचा आन्सर येणार नाही. हिमोग्लोबिनच आहे जो ऑक्सिजनला पण कंबाईन करतो आणि CO2ला, कार्बन डायऑक्साईडला पण कंबाईन करतो. सो असं हा चार प्रश्न. पुढे आपण लगेच प्रश्न बघूया. सो मित्रांनो, जाऊया आता आपल्या नेक्स्ट प्रश्नांकडे. आणि आजचा जो नेक्स्ट प्रश्न जो आहे हा इतका आरोग्य विभागाचा इतका फेवरेट प्रश्न आहे की करोना व्हायरस जो आहे, करोना व्हायरस इज, कारण की आपण आपल्या महाराष्ट्र आरोग्य विभागाने याच्यासोबत इतकं चांगलं डील केलं आहे म्हणून मला असं वाटलं की हा प्रश्न पण तुम्हाला माहिती असावा. करोना व्हायरस इज ह्युमन DNA व्हायरस आहे, ह्युमन RNA व्हायरस आहे, बॅक्टेरियोफेजेस आहे, कि मग तो नेक्ड व्हायरस आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे, करोना व्हायरस जो आहे तो आहे ह्युमन RNA व्हायरस आहे, ठीक
ठीक है. सो आर ह्यूमन डीएनए वायरस नहीं है तो ह्यूमन आरएनए वायरस आहे. ठीक है. सो नेम द बैक्टीरिया वायरस फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन गिवन बिलो. कोणता असा नेम द बैक्टीरियल वायरस. बैक्टीरियल वायरस ऑप्शन नंबर वन टोबैको मोसैक वायरस आहे. T4 बॅक्टेरियोफेजेस आहे. इबोला व्हायरस आहे आणि इन्फ्लुएंजा बी व्हायरस आहे. सो याचा करेक्ट आन्सर बघा बॅक्टेरियल व्हायरस म्हटल्यानंतर त्याचा आन्सर बॅक्टेरियल फेजेसच येणार आहे. हे मी माझ्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये जो व्हिडिओ जो मी घेतलेला होता एक्सप्लेन केलं होतं त्याच्यामध्ये घेतलेला आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे सगळे टोबॅको मोसिक व्हायरस वगैरे पण याला पण मी थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे. सो बॅक्टेरियल व्हायरस असल्याकारणाने याचं करेक्ट आन्सर जे आहे ते बॅक्टेरियोफेजेस आहे. T4 बॅक्टेरियल व्हायरस. T3 T2 T1 असं पण दिलं राहू शकतं तुम्हाला. सो T4 बॅक्टेरियोफेज आहे. नेक्स्ट प्रश्न. आता तुमचे फेवरेट थोडेसे जे क्वेश्चन्स आहे म्हणजे व्हेक्टर बॉन्डवर आपण थोडंसं मूव्ह करूया कारण की 3 तारखेला जो तुम्ही बघितला पूर्ण व्हेक्टर बॉन्ड डिसीज त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला तिकडे पण लक्ष द्यावं लागेल. हिमॅटॉलॉजी व्हायरोलॉजीला आपण कव्हर करतो सायमल्टेनियसली त्यामध्ये देखील मिक्स फॉर्ममध्ये मी हे प्रश्न घेतो कारण की एखादा टॉपिक जर मी पकडला आणि त्यालाच जर मी कंटिन्यू केलं तर ते त्याच्यापेक्षा बेटर आहे की मी मिक्स फॉर्ममधले सगळ्याच जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याला मी कव्हर करणं अजून चांगलं असणार आहे. सो द फॉलोइंग इज द साईन अँड सिम्पटम्स ऑफ मॅनिफेस्टेशन बाय द पेशंट इन द फायब्रिक फेज ऑफ अ डेंग्यू. आता हे जे फिब्रियल फेज ऑफ अ डेंग्यू एक्सेप्ट. आता फिब्रियल स्टेज याचा अर्थ होतो की इनिशियल स्टेज आपण म्हणू शकतो किंवा खूप जास्त डेंजर स्टेज नाही आहे अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय दिसते एक्सेप्ट एकच असा सिम्पटम्स आहे जो खूप जास्त डेंजर डेंग्यू आपल्याला अफेक्ट केल्यानंतरच आपल्याला दिसेल. सो फिब्रियल म्हणजे नॉर्मल रेंजवरचा जो डेंग्यू असतो तेव्हा आपल्याला काय काय सिम्पटम्स दिसून येतात. तर पहिला हाय फीवर दिसून येतो का. एक्झॅक्टली हाय फीवर दिसून येतो. रॅशेस ज्या लोकांना मी माझ्या डेंग्यूच्या व्हिडिओमध्ये देखील एक्सप्लेन केलेलं आहे डेंग्यूची ट्रीटमेंट पासून डेंग्यूचे सिम्पटम्स कशामुळे होतो कसा ट्रान्समिट होतो वेक्टर वगैरे मी सगळं ऑल क्लिअर केलेलं आहे विथ ट्रीटमेंट वगैरे सगळं. ठीक आहे. सो हाय फीवर जो आहे तो असतोच. ठीक आहे. रॅशेस जे आहे ते देखील डेंग्यूच्या लोकांमध्ये जे आहे दाणे दाणे ते दिसायला लागतात. सो रॅशेस पण असतात. त्याच्यानंतर आहे पॅचेस. रॅशेस जे आहे पॅचेस आहे ते दिसतात. फक्त एकच जो सिम्पटम्स आहे ज्याला आपण म्हणणार आहे की सिव्हिअर जी आय म्हणजे काय गॅस्ट्रो इंटेस्टिनल ब्लिडिंग ते आपल्याला सहसा एकदम नॉर्मल फेजवर दिसत नाही ते तेव्हाच दिसते जेव्हा डेंग्यू जो आहे एका सिव्हिअर स्टेजवर पोहोचून जातो. प्लेटलेट काउंट जे आहे ते खूप जास्त जे आहे ते डाऊन व्हायला सुरुवात होते आणि प्लेटलेट काउंट मी माझ्या डेंग्यूच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की प्लेटलेट काउंट जे आहे तुमचे 20,000, 15,000, 10,000 आणि त्याच्यापेक्षा जर कमी व्हायला लागले तर तुमचे क्लॉटिंग फॅक्टर जो आहे जो प्लेटलेट आहे तोच जवळजवळ बॉडीमधून नाहीचा झाल्यासारखा असतो. त्याच्यामुळे ब्लड जे आहे ते झिरपायला लागतं. आपल्या ब्लडला एक पर्टिक्युलर व्हिस्कॉसिटी आहे म्हणजे पाण्यासारखं ते टपटप खाली पडणार नाही. तुम्ही इथं प्रिक केलं तर ब्लडचा ते पटकन पडतो का पाण्यासारखा नाही. त्याला पर्टिक्युलर व्हिस्कॉसिटी आहे. ती व्हिस्कॉसिटी आहे कशामुळे कारण की प्लेटलेट आहे. डेंग्यूमध्ये काय होतं तुमचा प्लेटलेट काउंट कंटिन्युअसली डाऊन होऊन जातो आणि तो इतका जर सिव्हिअर डेंग्यू तुम्हाला झाला आणि जास्त इन्फेक्शन तुम्हाला असेल तर ते प्लेटलेट काउंट इतके कमी होऊन जातात की ब्लडची जी विस्कॉसिटी आहे क्लॉटिंग जो त्याच्यामध्ये आहे ते सगळं संपून जातं आणि ते मग गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमधून पण ते झिरपायला लागतं. फिसेसमध्ये ते ब्लड दिसायला लागतं. इथपर्यंत ते डेंजर सिच्युएशन जाऊ शकते आणि मग अशा पेशंटला वाचवणं मग थोडंसं जास्त कठीण होऊन जातं. म्हणून डेंग्यूमध्ये आपण डेथ वगैरे का पाहतो कारण की मग इतकं जर सडन प्लेटलेट काउंट जर कमी झाला मग अशा पेशंटला डील करणं एकदम कठीण होऊन जाते. सो हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. हे सगळे जनरल फिब्रियल फेजेस आहे की नॉर्मल फेजमध्ये डेंग्यूमध्ये आपल्याला हे हाय फीवर रॅशेस पॅचेस असे दिसतात पण आपल्याला ओमिटिंग दिसतं त्याच्यासोबत हेडॅक दिसतो स्ट्रॉंग हेडॅक दिसतो हे सगळे सिम्पटम डेंग्यूचे आहे. पण सिव्हिअर जी आय ब्लिडिंग म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनलची ब्लिडिंग जी आहे ती आपल्याला दिसते फक्त एका क्रिटिकल स्टेजवर जेव्हा तो डेंग्यू पोहोचतो तेव्हा आणि तेव्हाच. पुढे बघा डेंग्यू फीवर इन्क्युबेशन पिरियड रेंजेस फ्रॉम. आता इन्क्युबेशन पिरियड याचा अर्थ काय होतो मी याच्या आधी पण एक्सप्लेन केलेला आहे. इन्क्युबेशन पिरियडचा अर्थ असा होतो की एखादं इन्फेक्शन जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतं तेव्हापासून त्याचे सिम्पटम्स तुम्हाला दिसेपर्यंत जो वेळ लागतो त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो. सो जर जसं आता आपण मलेरियाचं किंवा डेंग्यूचं जर डेंग्यूचं इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये एंटर केलं पण आता तो डेंग्यू आज एंटर केल्यानंतर डेंग्यूचा मच्छर तुम्हाला चावल्यानंतर लगेच 10 मिनिटात 15 मिनिटात तुम्हाला एकदम हे रॅशेस पण येणार फीवर पण येणार आणि सगळं तुमचे ते जी आय बॅट ब्लिडिंगपर्यंत असं होणार आहे का. नाही होणार आहे. तो एंटर केल्यानंतर तुमच्या ब्लडमध्ये पूर्ण पसरेपर्यंत ते इन्फेक्शन दिसेपर्यंत आणि मेनली त्याचे साईन अँड सिम्पटम्स दिसेपर्यंत फ्रॉम द एंट्री अप टू द साईन अँड सिम्पटम्स ऑब्झर्व होईपर्यंतचा जो वेळ असतो काळ असतो त्याला आपण काय म्हणतो इन्क्युबेशन पिरियड किंवा इन्क्युबेशन टाईम असं त्याला म्हणतो. सो डेंग्यूमध्ये हा इन्क्युबेशन टाईम किती आहे
तर 13 दिवसापर्यंत, 4 पासून तर 3 दिवसापासून तर 14 दिवसापर्यंत तो इन्क्युबेशन पीरियड आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन दिला होता 1 ते 12, 14 ते 28, किंवा मग 28 ते. सो मित्रांनो, जाऊया आपल्या आजच्या शेवटच्या दोन, या सेशनच्या शेवटच्या दोन प्रश्नांकडे. सो व्हॉट आर द 3 फेजेस ऑफ अ डेंग्यू फीवर. डेंग्यू फीवर जर येत आहे तर त्याचे 3 फेजेस काय आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. तर ते 3 फेजेस काय आहे ते बघूया आता. तर पहिला त्यांनी दिला आहे कोल्सन दिला आहे, ट्रिवल दिला आहे, सिरियस दिलेला आहे, स्टेजिंग दिला आहे, ग्रोविंग दिला आहे, स्प्रेडिंग दिलेला आहे, फिब्राइल दिला आहे, क्रिटिकल दिला आहे, आणि कोवॅलेसेंट दिलेला आहे, आणि नंतरचा आहे फोर्थ स्टेज. तर याच्या 3 स्टेज आहे. त्यातली जी पहिली स्टेज आपण म्हणतो त्याला फिब्रिल स्टेज म्हणतो. याच्यामध्ये इनिशियल स्टेज आहे ती, जी आपण मगाशी पण बघितलं होतं, फिब्राइल स्टेज बघितली होती आणि क्रिटिकल स्टेज नव्हती, म्हणजे याच्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमधून सिक्रिशनपर्यंत ती स्टेज नव्हती, ती इनिशियल स्टेज आहे. याच्यामध्ये फीवर आहे, हेडॅक आहे, मस्क्युलर पेन आहे, आणि रॅशेसपर्यंत सिच्युएशन येऊ शकते. त्याच्यानंतर जी क्रिटिकल स्टेज आहे, याच्यामध्ये प्लाझ्मा लिकेजपर्यंत किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल लिकेजबद्दल जे मी पर्यंत जे आपण बघितलं होतं ते तोपर्यंत तिथपर्यंत याच्यामध्ये जाऊ शकते. ऑर्गन इम्पेअरमेंट किंवा ऑर्गन आता काम करायला नाही करणार तिथपर्यंत, आणि इव्हन डेथपर्यंत पण होऊ शकते. आणि कोवॅलेसेंट म्हणजे काय होते की पेशंट जो आहे तो रिकव्हरीवाली सिच्युएशन येऊ शकते. सो सर्वात पहिले आपण इनिशियल स्टेजला असतो, नंतर आपलं खूप प्लेटलेट काउंट झाले, कमी झाले तर एकदम ऑर्गन काम करत नाही तिथपर्यंत पोहोचते, आणि मग हळूहळू आपण कुठेतरी चांगल्या स्टेजमध्ये जाऊ शकतो. आपण डायरेक्ट पहिल्या स्टेजपासून दुसऱ्या स्टेज फायनल स्टेजपर्यंत पण जाऊ शकतो, पण काही लोकांना ते प्रायमरी सिम्पटम्सपासून खूप प्लेटलेट कमी गेल्यापर्यंत आणि खूप इमर्जन्सी सिच्युएशन आयसीयूपर्यंत वगैरे, मग ते हळूहळू मग त्याच्यामध्ये सिम्पटम्स जे आहे चांगलेवाले पण देऊ शकतात. तो अशी जी स्टेप मी तुम्हाला सांगितली, या 3 स्टेजमधून त्याला जावं लागतं. हे 3 फेजेस आहेत. पुढे आपण बघूया, विच मॉस्किटो स्पीसीज आर अ प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर द डेंग्यू फीवर. डेंग्यू फीवरसाठी कोणता मॉस्किटो रिस्पॉन्सिबल आहे, होपफुली हे सगळं तुम्हाला माहितीच असेल. बघा, एक ऑप्शन येतल्यापेक्षा डायरेक्टच एडीज इजिप्ती मॉस्किटो त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. होपफुली तुम्हाला सगळ्यांना ते माहितच आहे, पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हा जो एडीज इजिप्ती मॉस्किटो आहे याच्यासोबत डेंग्यू तर होतोच, पण त्याच्यासोबत अजून जे आहे झिक्का आहे, चिकनगुनिया आहे, येलो फीवर, याच्यासाठी देखील हा रिस्पॉन्सिबल आहे. सो हे देखील तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. माझा जो पार्ट 4 आहे हा लवकरच येणार आहे. सो एकदा प्लीज, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आणि स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. तुम्ही जे करत आहे आत्तापर्यंत, जे सर्वे आत्ता 3 तारखेचा जो पेपर होता त्याच्यावर तुम्ही व्हेक्टर बॉर्न डिसीजला जे काही बघितलं आहे, किंवा जर तो पेपर तुम्ही दिला पण नसेल तरी पण बऱ्याच माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, माझ्या सांगण्यामधून, किंवा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचले असेल तर त्याला अनुसरून अभ्यास स्ट्रॅटेजी बनवा. दिवस कमी आहे मान्य आहे, पण हे जे 6-7 दिवस बाकी आहे ते मोर